मोदी सरकार लवकरच पंचाहत्तर रुपयांचं नाणं चलनात आणणार आहे सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरमध्ये तिरंगा फडकवलेल्या घटनेला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर नेताजींच्या स्मरणार्थ पंचाहत्तर रुपयांचं नाणं चलनात आणलं जाईल असं अर्थ मंत्रालयाने याबद्दलची अधिसूचना जाहीर केली आहे पोर्ट ब्लेअरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकवला या घटनेला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत या घटनेच्या स्मरणार्थ केंद्र सरकार पंचाहत्तर रुपयांचं नाणं चलनात आणेल